आज सकाळी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास लातूर शहरातील बार्शी रोडवर असलेल्या विश्व सुपर मार्केटला शॉर्ट सर्किट होऊन अचानकपणे आग लागली। या आगीमध्ये विश्व सुपर मार्केटमधील सामान जळून खाक झाले। पहाटेची वेळ असल्याने जीवितहानी झाली नाही, परंतु या आगीमध्ये जवळपास 50 लाखांचं नुकसान झाल्याचं समजतंय। आग लागल्याची समजताच महानगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणल्याने मोठी हानी टळली आहे। न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढे, लातूर।